पिंपरी चिंचवड परिसरामध्ये उच्च शिक्षित विद्यार्थीच आता चोऱ्या माऱ्या करायला लागलेत. काही दिवसांपूर्वी मेकॅनिकल इंजिनियर शिक्षण घेणारा चोरटा पकडल्यानंतर आता वाकड पोलिसांनी फार्मसीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरांना वाकड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 4,45,000 रुपयांचा एवज जप्त करण्यात आलाय. मयूर दिलीप जाधव, प्रवीण सुरेश बोरसे, शुभम उर्फ दत्ता भिकाजी मोहंडे, निलेश लक्ष्मण सिंह परदेशी, राजू लक्ष्मण पाटेकर, सलमान गौस शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाकड पोलिसांनी 6 वाहन चोरांना अटक केली आहे. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील 6 आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील 4 असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये पोलिसांनी 3 ऑटो रिक्षा आणि 8 मोटारसायकल असा एकूण 4,45,000 एवज जप्त केलाय. मौजे करता त्यांनी वाहन चोरी करत होते, त्यामधील एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्याकडून 5 वाहनं रिकवर केलेली आहे. त्याचबरोबर एक सुपरवायझर जो काढून टाकलेला होता 1 महिन्यापूर्वी, आणि तिथं आत्ता सध्या काम करणारा वॉचमन, याच्या संगनमतानं ज्या काही वाहन चोरी होत होते त्याचा वाकड पोलीस स्टेशनचे सिनियर PI सतीश माने, त्यांचे क्राईम PI सुनील पिंजन आणि BB PSI माने, त्याचबरोबर त्यांचे तपास पथकातील कदम, कनेरकर, नंतर धुमाळ बाबा आणि नदा या लोकांनी चांगली कामगिरी करून 8 टू व्हीलर आणि 3 थ्री व्हीलर अशा 11 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत. अधिक तपास वाकड पोलीस करतायत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.